रेडर चॉईस मध्ये आपलं स्वागत. प्रधानमंत्री म्हणून नव्हे तर प्रधान सेवक म्हणून काम करण्याचं आश्वासन देत नरेंद्र मोदींनी देशाचा कारभार हातात घेतला. समस्यांचा डोंगर समोर असतानाही मोदींनी कारभाराला मोठ्या हिमतीनं सुरुवात केली. अजून मोठा टप्पा गाठायचा आहे जरी खरं असलं तरी विकासाची दिशा मोदींनी वर्षभरात स्पष्ट केली एवढं मात्र नक्की. आत्तापर्यंतच्या कुठल्याही पंतप्रधानांकडून जनतेनं केल्या नसतील एवढ्या मोठ्या अपेक्षा आत्ता मोदींकडनं आहेत आणि याची जाणीव नरेंद्र मोदींना असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे अविरत काम करत राहण्याशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट ते आत्ता करू शकत नाही आहेत. नरेंद्र मोदी म्हणजे नेहमीच्या पटणीतले राजकारणी नव्हेत हे आता स्पष्ट झाले. पायाभरणीच्या पहिल्या वर्षात नरेंद्र मोदींनी एका विकासाच्या पुढच्या टेकऑफसाठी या देशाला सज्ज करायचा प्रयत्न केलाय. नरेंद्र मोदींच्या पहिल्या वर्षाचं हेच आपल्याला फलित म्हणता येईल. पंतप्रधान झाल्यानंतर लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवताना मोदींनी असं आश्वासन दिलं होतं. मैं आपके बीच प्रधानमंत्री के रूप में नहीं प्रधान सेवक के रूप में उपस्थित हूं. या प्रधान सेवकाच्या कामाचं पहिलं वर्ष पूर्ण होत आहे. जनतेला नरेंद्र मोदींनी भरभरून आश्वासनं दिली होती. अच्छे दिन येणार असं स्वप्न प्रचारादरम्यान दाखवलं होतं. पूर्ण बहुमत मिळताच अच्छे दिन आल्याची ग्वाहीही दिली होती. अच्छे दिन एक वर्ष पूर्ण होत असताना काय आहे मोदी सरकारचं रिपोर्ट कार्ड? आश्वासनं आणि प्रत्यक्ष कामं यांचा लेखाजोखा काय? महागाईच्या मुद्द्यावर मोदींनी प्रचारादरम्यान भर दिला होता. आश्वासन, महागाई रोखणार. प्रत्यक्षात काय? महागाई रोखण्यात काही प्रमाणात यश. काळा बाजार रोखण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना. महागाई रोखण्यासाठी खास निधी उभारण्याचं काम सुरू. रोजगार निर्मितीबरोबरच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचं मोदींनी आश्वासन दिलं होतं. आश्वासन, रोजगार निर्मिती आणि उद्योजकतेला प्रोत्साहन. प्रत्यक्षात काय? वस्त्र, पादत्राणं, इलेक्ट्रॉनिक, पर्यटन या क्षेत्रात रोजगारासाठी प्रयत्न सुरू. सर्वच क्षेत्रात रोजगार वाढावा यासाठी सरकारचे प्रयत्न. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मोदी आक्रमक होते. भ्रष्टाचारमुक्त सरकार असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. आश्वासन, भ्रष्टाचार संपवणार. प्रत्यक्षात काय? उच्च पदांवरच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यात यश. खालच्या स्तरावरचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न सुरू. कररचनेत सुधारणा करण्याचं आश्वासनही मोदींनी दिलं होतं. आश्वासन, कररचनेत सुधारणा. प्रत्यक्षात काय? सरकारी यंत्रणांकडून होणारा अवाजवी त्रास थांबला. वस्तू आणि सेवा कर विधेयक लोकसभेत मंजूर. राज्यसभेत विधेयक मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू. आश्वासन, आर्थिक विकास आणि शिस्त. प्रत्यक्षात काय? आर्थिक शिस्तीसाठी प्रयत्न सुरू. अर्थव्यवस्थेला गती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेला 7-8% विकास दराचा विश्वास. सबसिडीबाबत विचार करण्यासाठी पॅनल. काळ्या धनाचा मुद्दा नरेंद्र मोदींनी प्रचारादरम्यान उचलून धरला होता. काय आहे काळ्या धनाबाबत सरकारची कामगिरी? आश्वासन, विदेशातलं काळं धन परत आणणार. प्रत्यक्षात काय? काळं धन परत आणण्यासाठी कायदा संमत. काळं धन शोधण्यासाठी SIT ची स्थापना. आपलं सरकार जलद गतीनं काम करणार असेल असं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं होतं. आश्वासन, धोरणांबाबत जलद निर्णय घेणार. प्रत्यक्षात काय? प्रशासनाला गती. PMOचा महत्वाच्या निर्णयांमध्ये थेट सहभाग. पंतप्रधानांचा उच्च नोकरशहांशी थेट संवाद. एकंदरीत काय? सरकार कामाला लागलंय. अच्छे दिनचं स्वप्न पूर्णपणे साकारलेलं नसलं तरी त्या दिशेनं काही प्रमाणात का होईना पावलं पडत आहेत. मात्र अद्याप कितीतरी आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळं पुढच्या काळात प्रधान सेवकाला दुप्पट वेगानं काम करावं लागणार आहे. पंतप्रधान पद म्हणजे काटेरी मुकुटच. भारतासारख्या देशाचं पंतप्रधान म्हणजे समस्यांचा सामना करणारा एक अभिमन्यूच. देशासमोरच्या समस्यांनी नरेंद्र मोदींनाही चक्रीव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण एखाद्या कसलेल्या योद्ध्याप्रमाणे नरेंद्र मोदी चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदींचा पारंपरिक भारतीय युद्धनीतीचा अभ्यास तर आहेच, पण आता तर चीन आणि जपानच्या दौऱ्यात त्यांनी चीनचे योद्धे आणि जपानच्या सामोराई युद्धतंत्राचाही अभ्यास केलेला दिसतोय. पहिल्याच वर्षी चक्रव्यूहाची काही चक्र मोदींनी भेदली. आता येत्या काळात मोदींनी चक्रव्यूहाचा पूर्णपणे भेद करावा आणि सर्वांसाठी अच्छे दिन साकारावेत हीच त्यांच्याकडून अपेक्षा. सत्तेत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आव्हानांचा चक्रव्यूह होता.
नरेंद्र मोदींसमोरचं मोठं आव्हान होतं परराष्ट्र धोरण. हे आव्हान नरेंद्र मोदींनी यशस्वीपणे पेललंय. जगभरातल्या नेत्यांसोबत मोदींनी संवाद साधला. नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर टीका होत असली तरी मोदींनी परराष्ट्र धोरणावर आपली छाप पाडलीय. बराक ओबामांना प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करणं, जून 22 हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाला घोषित करायला लावणं, ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेची उभारणी ते बांगलादेशसोबतचा भूसीमा करार अशा विविध आघाड्यांवर यश मिळवत मोदींनी परराष्ट्र धोरणाला नवा आयाम दिला. एक आव्हान यशस्वीपणे पेललं. मोदींसमोरचं दुसरं आव्हान होतं ते आपल्या सरकारसाठी व्यापक पाठिंबा तयार करणं. मोदींना बहुमताची चिंता नसली तरी विरोधी विचारसरणीशीही संवाद साधत मोदींना मार्ग काढावा लागणार होता. विरोधकांना विश्वासात घेण्याचं मोठं आव्हान मोदींना येत्या काळात फेलावं लागणार आहे. खास करून राज्यसभेत सरकारची ताकद कमी असल्यानं विरोधकांशी संवाद वाढवावा लागणार आहे. पीएमओची ताकद वाढल्यानं सरकारची कार्यक्षमता वाढली असली तरी पीएमओच्या हातात सत्ता केंद्रित झाल्याची टीकाही होतीये. त्याकडेही मोदींना लक्ष द्यावं लागणार आहे. लोकांच्या आयुष्यात बदल करणाऱ्या लोककल्याणकारी नव्या योजना सादर करणं हे मोदींपुढचं आव्हान होतं. प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना अशा काही चांगल्या योजना सादर झाल्या. पण त्याचवेळी भूमी अधिग्रहण विधेयक, पर्यावरण कायद्यांचं शिथिलीकरण, उद्योजकांना झुकतं माप देण्याचा आरोप अशा प्रश्नांवरून टीकाही झाली. त्यामुळे येत्या काळात नरेंद्र मोदींना अधिक काळजीपूर्वक पावलं उचलावी लागणार आहेत. लोकशाहीचं महत्व आणि संसदेचं पावित्र्य हा मुद्दा आता ऐरणीवर आलाय. नरेंद्र मोदी सरकारला या आघाडीवर लक्ष द्यावं लागणार आहे. मोदी सरकार वारंवार अध्यादेशांचा आधार घेते असा आरोप होतोय. संसदेचं पावित्र्य जपणारं आणि लोकशाहीचं संवर्धन करणारं सरकार अशी ओळख निर्माण करण्यासाठी अधिक जोमानं प्रयत्न करावे लागणार आहेत. भारतासारख्या विविधतेनं नटलेल्या देशामध्ये सरकारला सगळ्यांना सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदींनी देशाची घटना हाच एकमेव धर्मग्रंथ असल्याचा निर्वाळा दिलाय. सबका साथ सबका विकास असा नारा देत सगळ्यांना सोबत घेऊन आपलं सरकार कारभार करेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे. पण अनेकदा वादग्रस्त विधानं होत असतानाही पंतप्रधान मौन बाळगतात असाही आरोप झाला. पण पंतप्रधानांनी मात्र आपलं सरकार कुठलाही भेदभाव न ठेवता सगळ्यांसाठी काम करेल अशी ग्वाही दिली आहे. त्याला आता कृतीची जोमदार जोड द्यावी लागणार आहे. धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय हा आपल्या शासन व्यवस्थेचा पाया आहे. भारतासारख्या बहुधार्मिक देशात कुठल्याही एका धर्माचा वरचष्मा असता कामा नये अशी काळजी आपल्या राज्यघटनेनंच घेतली आहे. आपल्या भाषणांमधून नरेंद्र मोदी वारंवार याच तत्वांचा दाखला देतात. आपलं सरकार सगळ्यांसाठी आहे असं सांगतात. धर्मनिरपेक्ष आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं सरकार सत्तेवर आलं आहे याची खात्री आपल्या कारभारातून जनतेला पटवून देण्याचं आव्हान मोदींना पेलावं लागणार आहे. आपली खास स्टाईल असलेला पंतप्रधान अशीही ओळख नरेंद्र मोदींनी पहिल्या वर्षातच निर्माण केली. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींप्रमाणे चर्चेत राहिले ते त्यांचे कपडे आणि त्यांनी काढलेल्या सेल्फी. टापटिपीची आवड असलेल्या नरेंद्र मोदींनी प्रसंगानुरूप कपड्यांची निवड करत आपल्या खास मोदी स्टाईलचा परिचय दिला. सोशल मीडियापासून रेडिओपर्यंत सगळ्या माध्यमांचा प्रभावी वापर करणारा आणि संवाद साधणारा असा पंतप्रधान या देशानं अलीकडे अनुभवला नव्हता. खरं तर पंडित जवाहरलाल नेहरूंपासून प्रत्येक पंतप्रधानाची आपली स्वतःची अशी एक स्टाईल असली तरी नरेंद्र मोदी इथंही लक्षवेधी ठरले. पंतप्रधानांचा पेहराव हाही आपल्या देशात लक्षवेधी ठरलाय. पंडित जवाहरलाल नेहरूंमुळे नेहरू जॅकेट फॅशनमध्ये आलं. बंदगळ्याचा कोट आणि त्यावरचा लाल गुलाब ही नेहरूंची खास ओळख. लालबहादूर शास्त्री म्हणजे साधेपणा. त्यांचे कपडेही त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच साधे होते. इंदिरा गांधी ही साधेपणाने राहत पण त्यांना नीट नेटके राहण्याची आवड होती. हँडलूमच्या साड्या आणि प्रसंगाप्रमाणे केलेली वेशभूषा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य होतं. मुरारजी देसाई, विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, HD देवेगौडा, इंदरकुमार गुजराल, नरसिंह राव या पंतप्रधानांचा त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा पेहराव असे. अटल बिहारी वाजपेयी हेही कपड्यांच्या बाबतीत चोखंदळ होते. मनमोहन सिंग हेही प्रसंगाप्रमाणे कपडे परिधान करत पण त्यांची खास अशी आवड नव्हती. अनेकदा तर ते त्यांच्या कुर्ता पायजमा आणि जॅकेट अशा कपड्यांमध्ये वावरताना दिसत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टापटिपीची आणि व्यवस्थित राहण्याची आवड आहे.
प्रत्येक प्रसंगाला साजेसे उत्तम कपडे घालणे हे मोदींच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य. नरेंद्र मोदी जगभरच्या नेत्यांना भेटतात. देशात असो किंवा विदेशात सगळ्या नेत्यांबरोबर वावरताना मोदींच्या देहबोलीप्रमाणेच महत्वाची ठरली ती त्यांची कपड्यांची निवड. आपल्या खास पद्धतीनं वेशभूषा करत नरेंद्र मोदींनी आपलं असं खास फॅशन स्टेटमेंट सादर केलं. नरेंद्र मोदींच्या परदेशवारीत त्यांनी केलेल्या करारांबरोबरच त्यांनी घातलेल्या कपड्यांचीही चर्चा रंगली. कपड्यांमधून जाणवत होता तो नरेंद्र मोदींचा टापटीपणा आणि सौंदर्यदृष्टी. आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानांच्या कपड्यांची एवढी चर्चा झाली नव्हती. माध्यम क्रांतीच्या युगात नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत. 24 तास चालणारे शेकडो न्यूज चॅनल्स, हजारो वृत्तपत्र, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या या युगात पंतप्रधानांची प्रत्येक हालचाल टिपली जाते. नरेंद्र मोदींच्या सेल्फीही चर्चेत राहिल्या त्या यामुळेच. पंतप्रधानांनी काढलेल्या सेल्फीवरही जोरदार चर्चा होतीये. सगळ्या माध्यमांतून जनतेशी संवाद साधणारा पंतप्रधान अशी नरेंद्र मोदींची ओळख बनलीय. नरेंद्र मोदींची देशविदेशातली भाषणं लक्षवेधी ठरतायत. त्यांच्या काही वक्तव्यांवर टीकाही झाली पण नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमधून आपले मुद्दे प्रभावीपणे मांडताहेत. जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी नरेंद्र मोदींनी रेडिओचाही कल्पकतेनं वापर केलाय. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा सोबतची त्यांची मन की बात तर जगभर गाजली. आय रिक्वेस्ट प्रेसिडेंट बराक ओबामा टू से फ्यू वर्ड्स. नमस्ते. थँक यू प्राइम मिनिस्टर मोदी फॉर युअर काइंड वर्ड्स अँड फॉर द इनक्रेडिबल हॉस्पिटॅलिटी यू हॅव शोन मी अँड my wife Michelle on this visit, and let me say to the people of India how honored I am to be the first American president to join you for Republic Day. I'm told this is also the first ever radio address by an Indian prime minister and an American president together, so we're making a lot of history. Sharkari mulan sobatahi pantapradhanani samvad sadla. Nakshalgrast bhagatahi pantapradhanani sabha ghetlya ani nakshalvadyanna himsecha marg sodnyacha aavahan kela. अर्थात मोदी विरोधकांना मात्र या सगळ्या प्रकारांना आक्षेप असतो. पंतप्रधान फक्त आपल्याच प्रतिमेचं संवर्धन करतात असा त्यांचा आरोप आहे. अर्थात विरोधक काहीही म्हणत असले तरी आपण एकही दिवस सुट्टी न घेता देशाची सेवा करतो आहोत याकडे नरेंद्र मोदी वारंवार लक्ष वेधतात. नरेंद्र मोदींची आपली अशी एक खास शैली आहे याचा प्रत्यय आता जनतेला आलाय. वागण्या बोलण्यापासून ते पेहरावापर्यंत खास नरेंद्र मोदी टच आता जाणवतोय. नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाचं पहिलं वर्ष पूर्ण होत आलंय. नरेंद्र मोदींच्या या खास शैलीमुळे आपल्या रोजच्या आयुष्यातही अच्छे दिन यावेत आणि सबका साथ सबका विकास हे स्वप्न पूर्ण अर्थानं साकारावं अशी अपेक्षा सर्वसामान्य माणूस करतोय. आज इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.